नमस्कार, दीपक पळसुले 7:12 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शेतीविषयक घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा। कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो। गोंदिया जिल्ह्यात प्रतिकूल भौगोलिक वातावरण असूनही कैलास बिसेन यांनी प्रयोग म्हणून गवती चहा आणि सिट्रोनेलाची लागवड केली। यातून त्यांना पारंपरिक पिकापेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे। गोरेगाव तालुक्यातील सोनी गावात कैलास बिसेन यांची 6 एकर वडिलोपार्जित शेती आहे। या शेतीमध्ये ते पारंपरिक धान पीक घ्यायचे। दिवसेंदिवस खालावणारी पाण्याची पातळी आणि खत, कीटकनाशक यांच्या वाढत्या किमतींमुळे फक्त धानाची शेती करणं परवडत नव्हतं। त्यामुळे बिसेन यांनी 1 एकर शेतीत गवती चहा आणि सिट्रोनेला या औषधी वनस्पतींची प्रायोगिक तत्वावर लागवड केली। हा 3 महिन्यात हा पावदा पूर्ण कापण्यालायक येऊन जाईल। आपण याला मजूर लावून बायांची हातानं कापू शकतो किंवा यंत्राने सुद्धा कापू शकतो। आणि कापल्यानंतर जसं पेंड्या बांधायच्या आणि प्रोसेस युनिटवर न्यायचा, याचा तेल निघतो आणि तो तेल मग मार्केटला आपल्याला विकण्याकरता योग्य होतो। गवती चहा आणि सिट्रोनेला या औषधी वनस्पती आहेत। याचे शरीराला आणि आरोग्याला भरपूर फायदे आहेत। याचा वापर औषध, परफ्यूम, कॉस्मेटिक आणि डिटर्जंटमध्ये प्रामुख्याने केला जातो। डास पळवण्यासाठी सिट्रोनेलाचे लोशन, तर डोकेदुखीची औषधं आणि सौंदर्य प्रसाधनं बनवण्यासाठी लेमन ग्रासला मागणी आहे। कमीत कमी गुंतवणूक करून जास्त नफा यातून मिळू शकतो असं बिसेन सांगतात। आपण पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत धानाची शेती लागवड न धान लावत आलोच आहो, परंतु धानात आपल्याला अपेक्षित तेवढा फायदा मिळत नाही आणि खर्च जास्त येतो। मग पाण्याचाही खर्च जास्त येतो, म्हणून कमी पाण्यात ही शेती चांगली आणि परवडणारी आहे असं मला दिसून आलं आहे। 1 लिटर सिट्रोनेला तेलाला 750 ते 800 रुपये भाव मिळतो, तर गवती चहाच्या तेलाला 1200 ते 1500 रुपये लिटर असा दर मिळतो। यातून एकरी किमान 1 लाख ते 1.25 लाख रुपये नफा मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे। भविष्यात 5 ते 7 एकर क्षेत्रावर ही लागवड वाढवण्याचा त्यांचा मानस आहे। इतर शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून शेतीत नवनवीन प्रयोग करून पाहण्याचं आवाहन बिसेन करतात। देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया। तापमानातील बदलांचा वाढत्या तापमानाचा पशुधनाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो। गाई म्हशींचा आहार विहार आरोग्य चांगलं तर दूध उत्पादन देखील चांगलं। सध्याच्या वाढत्या तापमानात पशुधनाची काळजी घेणं गरजेचं आहे। अशा वातावरणात कामाला येतील अशा काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया। वाढत्या तापमानात जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते। विशेषतः गाई आणि म्हशींवर वाढत्या तापमानाचा परिणाम लवकर होतो, त्यामुळे दुग्धोत्पादनात घट येण्याचीही शक्यता असते। तापमानामुळे जनावराच्या शरीरावर ताण येतो, खाद्य खाण्याची आणि पचनाची क्रिया मंदावते। दुधाळ जनावरांमध्ये हा परिणाम जास्त दिसून येतो। 27 अंशांच्या वर तापमान गेल्यास हवेतील आर्द्रताही कमी होते। कमी झालेली आर्द्रता मोजण्यासाठी गोठ्यात आर्द्रता दर्शक लावावं। आर्द्रता दर्शकातील माप 72 वर गेल्यास दुधाळ जनावरांना धोका निर्माण होऊ शकतो। दुधाळ जनावरांसाठी सुरक्षित तापमान म्हणजे 10 ते 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असतं। वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या वागणुकीवरही परिणाम जाणवतो। तापमान 46 अंशांपर्यंत गेल्यास जनावरांच्या शरीरातील संप्रेरकांच्या प्रमाणात बदल दिसून येतो। उष्णतेचा ताण बसलेल्या गायीमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण कमी दिसून येतं। गर्भधारणेच्या वेळी किंवा 7 ते 10 दिवस आधी तापमान वाढल्यास गाभण राहण्यास अडथळा येतो। यावर उपाय करण्यासाठी गोठ्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे। गोठ्याची मुख्य बाजू उत्तर दक्षिण अशी असावी, यामुळे गोठ्यात येणारी सूर्याची किरणं रोखता येतात। गोठ्यामध्ये हवा खेळती ठेवावी, त्यासाठी एका गायीसाठी साधारणपणे 800 चौरस फूट जागा ठेवावी। गोठ्याची उंची मध्यभागी 15 फूट आणि कडेला 8 फूट ठेवल्यानं हवा खेळती राहते। गोठ्याच्या सभोवती सावलीसाठी झाडं लावावीत। गोठ्याला चुना किंवा पांढरा रंग लावावा, यामुळे गोठ्याचं तापमान कमी ठेवण्यास मदत मिळते। गोठ्यातील तापमान जनावरांच्या शरीराच्या तापमानापेक्षा कमी ठेवावं।
उष्णतेचा ताण सहन करणाऱ्या जनावरांचं वंशवाढ पद्धतीनं प्रजनन करावं. असं केल्यानं उष्ण आणि दमट तापमान सहन करणारी जनावरं तयार होतील. जर्सी, तपकिरी, स्विस यासारख्या गायींच्या संकरित जातींना वाढत्या तापमानाचा जास्त धोका असतो, तेव्हा त्यांची विशेष काळजी घ्यावी. गोठ्यातील तापमान नियंत्रित करण्यासाठी गोठ्यामध्ये पंखे आणि फॉगर्स लावावे. जनावरांच्या अंगावर थंड पाण्याचा फवारा मारून पंखे लावावे. यामुळे होणाऱ्या बाष्पीभवनानं जनावरांच्या शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. यामुळे गायींचं दूध उत्पादन 11% वाढल्याचं दिसून आलंय. जनावरांच्या चाऱ्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. रात्रीच्या वेळी गोठ्यातील तापमान हळूहळू कमी होतं, त्यामुळे जनावरांना रात्रीच्या वेळी चारा द्यावा. यामुळे जनावरं जास्त प्रमाणात चारा खातात आणि शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये गायीला जास्त ऊर्जेची गरज असते, त्यामुळे नियमित आणि योग्य वेळेत खाद्य देणं गरजेचं असतं. वाढत्या तापमानाचा परिणाम गायींच्या गलग्रंथीवरही दिसून येतो. तापमान वाढल्यानं गायीच्या पोटातील अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे पचनक्रिया मंदावते. अशावेळी गायींचं खाद्याचं प्रमाण 8-10% कमी होतं. पोटातील आम्लाचं प्रमाण कमी झाल्यानं दुग्ध उत्पादनही कमी होतं. जनावरातील ऊर्जा वाढवण्यासाठी कोरडा चारा न देता ऊर्जायुक्त चारा द्यावा. खाद्यामध्ये अ, ड आणि ई जीवनसत्वाचं प्रमाण राखावं. जनावरांना फॅटयुक्त खाद्य द्यावं. खाद्यामध्ये बायपास प्रथिनांचा वापर करावा. उन्हाळ्यात जनावरांमध्ये पाण्यासोबतच क्षाराचं प्रमाणही कमी होतं, तेव्हा खाद्यामध्ये बफरचा वापर करावा. गोठ्यामध्ये जनावरांसाठी 24 तास थंड पाण्याची व्यवस्था करावी. जनावरांना पाण्याची कमतरता निर्माण होऊ देऊ नये. अशा प्रकारे नियोजन केल्यास उन्हाळ्यात जनावरांचं आरोग्य राखता येतं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तिथे जंगलातून शेताकडे गावाकडे येणाऱ्या बिबट्याची वर्दी आता शेतकऱ्यांना आधीच मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची राज्य वनविभागानं योजना आखली आहे. मानवी वस्त्यांवर वाघ आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचे अधिवेशनात देखील पडसाद पाहायला मिळाले. जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, बंटी भांगडिया यांच्यासह अनेक आमदारांनी वाघ आणि बिबट्यांचे हल्ले वाढल्याचा मुद्दा सभागृहात मांडला. हे हल्ले कमी करण्यासाठी वन्य प्राण्यांसाठी कुरण तसंच कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येत आहेत. अतिसंवेदनशील क्षेत्रात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली. निसर्गानं साथ दिली आणि अकोला जिल्ह्यातील उमरा गावच्या अल्पभूधारक शेतकऱ्यानं कमाल केली. बंडू धनवटे या शेतकऱ्यानं 2 एकर संत्रा बागेतून तब्बल 70 टन उत्पादन मिळवलं. 43,000 रुपये टन असा दर मिळाल्यानं त्यांना तब्बल 28 लाखापर्यंत उत्पन्न मिळालं. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक भागांमध्ये संत्रा बाग फुटल्या नाहीत. यावर्षी ज्या शेतकऱ्यांच्या बागा फुटल्या त्यांना चांगलं उत्पादन आणि भाव मिळाल्याचं व्यापारी सांगतात. या संत्र्याला आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, कोलकात्यात देखील मागणी आहे. धनवटे यांनी जैविक शेतीवर भर दिला, तसंच व्यवस्थापन चोख ठेवलं, त्याचं फळ त्यांना मिळालं आहे. आणि या बातम्यांसोबतच 7:12 बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.